नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल बघणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण तिसरीचा अवर डाएट म्हणजेच काय आपला आहार या धड्याबद्दल बघणार आहोत. तर आता या पाठामध्ये दिलं तरी काय आहे, तर या पाठामध्ये आपलं डाएट कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त आपल्या पूर्ण दिवसामध्ये किंवा आपल्या डाएटमध्ये कोणकोणते न्यूट्रियंट असले पाहिजे किंवा डाएट म्हणजेच आहार हा कसा असला पाहिजे, तो आपण कसा बिल्ड केला पाहिजे ह्याच्याबद्दलची देखील माहिती आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. तर आता या पाठामध्ये प्रामुख्याने आपण काय करणार आहोत, तर या पाठामध्ये आपण वेगवेगळ्या डिशेसबद्दल देखील जाणून घेणार आहोत किंवा एखाद्या डिशेसमध्ये किती न्यूट्रियंट असते किंवा आपण जे खातो त्याच्यामध्ये काय असतं ह्याच्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. तर ह्या पाठाच्या शर्तेशी विद्यार्थी काय करू शकणार आहे, तर या पाठाच्या शर्तेशी विद्यार्थी आपला स्वतःचा एक मेनू म्हणजेच स्वतःची एक फूड डिश तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या प्रयत्नानंतर आपण या पाठामध्ये कोणती विकास क्षेत्रे त्यांची परिपूर्ण करणार आहोत, तर विद्यार्थ्यांचा भाषा आणि साक्षरता विकास ह्या पाठातून होणार आहे. या व्यतिरिक्त त्यांचा शारीरिक विकास देखील या पाठाद्वारे होणार आहे. शारीरिक विकास सोबतच त्यांचा बौद्धिक विकास म्हणजे त्यांची विचार करायची क्षमता देखील या पाठातून वाढणार आहे. म्हणजेच आपण जे खातो ते का खातो आणि त्या खाण्यामधून आपल्याला काय मिळतं ह्याचे देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पडणार आहे. त्याच्यानंतर आता हा पाठ शिकवला कसा आहे, आपण कोणत्या शैक्षणिक पद्धतीने हा पाठ आपण शिकवला आहे, तर शैक्षणिक पद्धत आपण वापरली आहे थीम बेस्ड. हा पाठ आपण किचनमध्ये अन्नाद्वारे शिकवणार आहे. चला तर मग आता या पाठाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की आपला रोजचा आहार कसा असला पाहिजे. धन्यवाद.